नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, दीदीची दिवाळी किंवा ताईची दिवाळी बहुतेक ह्या स्टोरीचा नेक्स्ट पार्ट आपण ऐकला नव्हता, तर धन्यवाद मला आठवण करून दिल्याबद्दल. कमेंटमध्ये भरपूर जणांनी रिप्लाय केला होता की ताईची दिवाळी ह्या स्टोरीचा नेक्स्ट पार्ट तू सांगितला नाही आहेस. तर आपण ऐकलं होतं की दीदीची इच्छा होती माझ्याकडून करून घेण्याची. तर आई आणि बाबा जेवण केल्यानंतर गावाला निघून गेले तेव्हा दुपारचे 1 वाजले होते. दीदीच्या चेहऱ्यावर वेगळीच खुशी होती. त्या खुशीतच ती मला म्हणाली, सौमित्र तू वर जाऊन आराम कर, मी सर्व काम आटपून घेते. मी वरती जाऊन कपडे काढून अंगावर फक्त ब्लँकेट घेऊन आळवा झालो होतो. अर्ध्या तासाने दीदी काम करून आवरून वरती आली, माझ्याजवळ येऊन झोपली व माझा गालगुच्छा घेत म्हणाली, काय रे एवढा काय विचार करतोयस, मिळेल रे दुसरी. मी, दीदी असं काही नाही ग. दीदी, हो का, बरं एक विचारू का सौमित्र, खरं खरं सांगायचं, काही लपवायचं नाही. मी, हो दीदी विचार, तुला काय विचारायचं आहे ते. दीदी, मग मला सांग सौमित्र, तू माझ्या गर्लफ्रेंडला 1 आठवड्यातून तू तुझ्या गर्लफ्रेंडला 1 आठवड्यातून किती वेळा करायचास. दीदीच्या तोंडातून तो शब्द ऐकून मी एकदम बधीर झालो होतो. मलाही बरं वाटत होतं आणि आता मलाही जरा मोकळं झाल्यासारखं वाटत होतं. मी 2-3 वेळा तरी करायचोच. माझं हे उत्तर ऐकून दीदी माझ्या मांडीवर हात ठेवत म्हणाली, बापरे काय सांगतोस, इथे तुझं जिजू वेळ मिळाला तर कुठेतरी महिन्यातून एकदा करतात जाऊतात, तुझी गर्लफ्रेंड तर नशिबवान आहे, असंच म्हणावं लागेल. असं बोलत दीदीने तिचा हात माझ्या बाबुरावर ठेवला. मित्रांनो, एक नोंद घ्या, इथे बाबुरावर ठेवला, मी डायरेक्टली शब्द यूज करत नाही आहे कारण यूट्यूबची रिस्ट्रिक्शन पडती आहे मग व्हिडिओला, त्यामुळे मग प्रॉब्लेम येतो, मग परत चॅनलला स्ट्राईक वगैरे बसती, त्यामुळे मी ते शब्द आता सध्या यूज करत नाही आहे. थोड्या दिवसांनी मी यूज करेन, त्यावेळेस तुम्हाला कळेलच. तर दीदी खूप खुश होती, म्हटली ती खूप नशिबवान आहे. मग मी दीदीला म्हटलं, खरंच दीदी जिजू तुला वेळच देत नाहीत का, तुला त्रास देतात का ते, त्यांचं काही बाहेर आहे का, मी काही मदत करू शकतो का. दीदी, अरे असं काही नाही सौमित्र, तुझे जिजू खूप प्रेम करतात माझ्या, पण ते मोठ्या पदावर असल्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी खूप आहे, त्यामुळे ते दिवसभर थकून जातात, त्यामुळे रात्री जेवलं की झोपतात, मग मलाही नाईलाजाने झोपावं लागतं. हे सर्व सांगत असताना दीदी माझ्या पॅन्टवरूनच माझ्या बाबूरावला कुरवळत होती. मला जरा आवघडल्यासारखं झालं होतं, पण शेवटी मी पण एक पुरुष होतो, कितीतरी ताबा ठेवायचं म्हटलं तरी ठेवू शकत नव्हतो. आणि माझा बाबूराव पॅन्टमध्येच 11 विकल रूप धारण करू लागला होता. दीदी एकदम जर मला घट्ट चिकटली, तिचे दोन्ही बॉल माझ्या हातावर दाबले गेले. दीदीने माझ्या ओठांवर तिचे गुलाबी कोमल होठ ठेवून दीर्घ चुंबन केलं आणि तुझा बाबूराव तो खूप मोठा झाला आहे रे सौमित्र, मलाही दाखव ना जरा, खूप इच्छा झाली आहे त्याला बघायची, काढ ना बाहेर त्याला. दीदीच्या अनपेक्षित इच्छेने माझ्या शरीरावरती एक शॉक बसल्यासारखे झाले होते. ते ऐकून दीदीला मी म्हटलं, नको दीदी तुझ्यासमोर असं करायला मला कसं तरी वाटतं. दीदी, हो का, मग 2 रात्री माझ्या कलिंगडावरती बाबूराव चिटकून काय पाणी सोडत होता असते, ते काय होतं, माझ्या मांड्यावर गाऊन खराब केला तेव्हा नाही का लाज वाटली तुला. तिचं हे बोलणं ऐकून तर माझी फाटलीच होती. मग मी तिला सॉरी म्हटलं, बहुतेक झोपत झाले असेल. मग दीदीने माझा बाबूराव हातात घेतला व म्हणाली, हो का म्हणजे सोन्या, मला एवढी भोळी समजतोस का, असं म्हणत ती उठून बसली व एका झटक्यात माझी अंडरपॅन्ट तिने खाली काढून फेकून दिली. तसा माझा 10 इंचाचा लांबलचक रॉड झटक्यात खांबासारखा उभा राहिला. तो पाहून दीदीच्या तोंडातून बापरे केवढा हा मोठा जाडजूड असे शब्द बाहेर पडले. मी डोळे झाकून शांतपणे उताना पडून होतो. मग दीदीने त्याला दोन्ही हातांनी हळुवारपणे कुरवायला सुरुवात केली. दीदीच्या नाजूक हाताच्या स्पर्शाने माझ्या भावना जागृत झाल्या होत्या. तसा माझा बाबूराव दीदीच्या हाताला झटके मारू लागला होता. तसं दीदी त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहू लागली, त्याला दोन्ही हाताने धरून खाली हलवत होती. काय रे सौमित्र, इतक्या वर्षात ह्याला माझ्यापासून का लपवून ठेवलं होतंस, आधी पाहिलं असतात तर मी इतक्या लवकर लग्न केलंच नसतं. दीदीचं हे बोलणं ऐकून मीही म्हटलं, ते कसं शक्य होतं, आपल्यात मोठ्या बहिणीचं असं कोणी करेल का. मग दीदी जोरजोरात माझा बाबूराव हलवत म्हणाली, हो रे सौमित्र तुझं पण खरं आहे, पण मला आता याची खूप गरज आहे, मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती इतका मोठा पण असू शकतो, आता हाच माझी तहान अपूर्ण राहिलेली पूर्ण करेन, माझ्या सुखा
मला सुख मिळत नाही ते सुख मिळवून देईल, माझ्या पूर्ण इच्छा करेल। सौमित्र, तुझ्या या महाकायकडून मला करून घेण्याची खूप इच्छा झाली आहे। आता इथपर्यंत तोपर्यंत मला इथे आहे तोपर्यंत तो रोज करायचं। तुझी इच्छा झाली की मी तयार असेल, तू फक्त घालायला यायचं। तिचं हे बोलणं ऐकून माझ्या मनात उकळ्या फुटत होत्या, कारण माझ्या बापूरवाला एक नवीन महिना मिळणार होती, खूप दिवसाचा उपवास सुटणार होता। मी दीदीला म्हटलं, दीदी हा तुझा आहे आता, हवं तर तुझा गुलाम समज आणि हवं ते कर त्याच्यासोबत। असं म्हणताच दीदीने उभा राहून एका झटक्यात तिचा गाऊन काढून फेकला व माझ्या अंगावरती येऊन उलटी झोपली। माझा बाबूराव हातात धरून तिच्या ओठांना ती गोल गोल फिरवत होती आणि मग पटकन तिने तोंडात घेतला। दीदीच्या या अनामिक स्पर्शाने मलाही खूप जोश आला होता। माझ्या तोंडावरची फुगीर गोरी पण ओलीचिंब महिना बघून माझ्या तोंडाला पाणी सुटले होते। मी ओ पटकन ओठ तिच्या महिन्यावर ठेवले आणि दीर्घवेळ करू लागलो होतो, ओठ घासू लागलो होतो। तिची गोरी पान भरगच्च गलगरीत कलिंगड कुरवाळत होतो। दीदीच्या महिन्यावर माझ्या ओठांचा स्पर्श होता। दीदीने तोंडातून जोरजोरात आवाज काढायला सुरुवात केली होती। हाय रे सौमित्र, आज पहिल्यांदाच एवढा स्पर्श माझ्या महिन्याला होतो आहे, खूप भारी वाटतं आहे, असं म्हणत तिने परत बाबीराव तोंडात घेतला, पण पूर्णपणे घेता येत नव्हता मोठा असल्याने, म्हणूनच तो अर्धा चुकत होती। आता मी माझी जीभ दीदीच्या महिन्यात घालत होतो आणि गोल गोल फिरवत होतो। दीदीची महिना एकदम गरम झाली होती। दीदीने पहिल्यांदाच हा अनुभव घेतला होता, तिच्या तोंडातून स्वर निघू लागले होते। आता दीदीची भावना अनावर झाली होती, ती माझा बाबूराव दोन्ही हातांनी वर खाली करत होती व माझी तिची महिना माझ्या तोंडावर घासत होती, पूर्ण जीभ आतमध्ये घेत होती आणि मी आता माझे हात तिच्या कलिंगडाच्या पट्टीत घालत होतो आणि बोटांनी कलिंगडाच्या भोकाला रगडत होतो, त्यामुळे जास्तच किंचाऊ लागली होती। थोड्याच वेळात तिच्या महिन्याने तोंडाचा पाण्याचा फवारा माझ्या तोंडात सोडला, तसा मी तो चवदार सुवासिक रस पीत होतो। पूर्ण रस पिल्यावर दीदी शांत झाली। नंतर दीदी उठून माझ्या दोन्ही बाजूला पाय ठेवून उभी राहिली। मग मी उठून माझा टी शर्ट काढून फेकला आणि आम्ही दोघेही पूर्णपणे ओपन झालो। दीदीची महिन्यावर मी हात फिरवत होतो, माझा बाबूराव बसायला लागला होता। माझा बाबूराव हात धरून तिच्या महिन्याच्या तोंडावर टेकवला, तसं मी तिची महिना दोन्ही बोटांनी फाकून धरली, तशी ती जोर लावत हात घेण्याचा प्रयत्न करू लागली होती। पण माझा बाबूराव मोठा असल्यामुळे पुढील सुपारीचा फक्त पाऊण भागच आत शिरला होता। मग दीदी हळूहळू कंबरवर खाली करू लागली, तिलाही त्रास होत होता। मग मी मोका साधून खालून माझी कलिंगडं उचलून जोरात धक्का मारला, तसा माझा पूर्ण हात घुसला आणि दीदीची कंबर घट्ट करून धरून ठेवली होती। अर्धा बापुरा पुच्छित जाताच दीदी जोरात ओरडली, आई ग खूप दुखतंय रे, फाडलीच काय माझी? रडत रडत ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती, पण मी तिची कंबर खालून दाबून धरली होती। मग तिने खाली वाकून माझ्या खांद्यावर डोके ठेवले, तसं मी माझा हात तिच्या डोक्यावर फिरवत तिला शांत करत होतो। नंतर मी दोन्ही हातांनी तिचे कडक झालेले बॉल मनुके कुरवाळू लागलो व नंतर तिच्या कमरेवर व गांडीवर हात फिरवू लागलो। मग ती शांत झाली। मग तिने डोके करून माझ्याकडे बघत लटक्या रागात म्हणाली, काय रे इतके जोरात धक्का मारतात का कुणी? किती त्रास होतो आहे मला? मग मी तिचे डोळे पुसू लागलो, अगं दीदी पहिल्या वेळी एवढा घेताना त्रास होतोच, आता नाही दुखणार बघ तुला, आता तुझी महिना आरामात माझ्या बाबूरावला घुसायला वाट मोकळी करून देईल। माझं हे बोलणं ऐकून ती खूप खुश झाली होती। तिने ओठांना ओठ टेकवले, तू इतका अनुभवी असताना मला कसलीच चिंता नाही, असं म्हणत ती हळूहळू कलिंगडं वर खाली करू लागली आणि बाबूरावला आत घेऊ लागली आणि मीही माझी कलिंगडं उचलून तिला साथ देऊ लागलो आणि त्याचबरोबर मी माझ्या दोन्ही हातांनी तिचे बॉल जोरजोरात दाबत होतो, त्यामुळे दीदी जास्तच जोरजोरात ओरडत होती, सुस्कारा सोडत होती आणि बाबूराव आत बाहेर करून घेत होती। असे करत करत 10 मिनिटांनी पूर्ण बाबूराव आत तळापर्यंत घुसला होता। दीदी आता खूप खुश झाली होती। माझ्या बाबूराव शांतपणे बसून म्हणाली, सौमित्र तुझा एवढा मोठा घट्ट बसलाय म्हणून सांगू, मला सांगता येईना, आता गेल्यावर अजून मोठा झाल्यासारखं वाटतंय बघ, आतमध्ये असं वाटतंय असंच राहून द्यावा आतमध्येच, खूप गरम गरम आणि छान छान वाटतंय। तिचं हे बोलणं ऐकून मी खालून अजून धक्के मारू लागलो। दीदी पण आता माझ्या घेत होती, जोरजोरात आत बाहेर करत होती। ती अर्ध्यापेक्षा जास्त आत बाहेर काढून जोराने महिन्यात घालून घेत होती आणि मलाही खूप मज्जा येत होती। एक नवीन महिना आज करायला मिळत होती, तीही दीदीची।
आता दिदीचा वेग वाढला होता. ती माझ्या बाबूरावरती उड्या मारत होती. 15 ते 20 मिनिटं धुवाधार झाल्यानंतर आम्ही दोघेही स्वर्गात विहार करत होतो असे वाटू लागले होते. दोघंही भडकलो होतो. दोघांचाही आता उंच शिखरापर्यंत पोचलो होतो. इतक्यात दिदी जोरात किंचाळत म्हणाली, मी आले रे, माझं सुटलं आहे. मग मी खालून जोरदार धक्के मारले. दिदी म्हणाली, खूप भारी वाटते. मी पण म्हटलं, माझा पण आता गळणार आहे. असं म्हणतं दिदीच्या महिनीने रसाचा फवारा माझ्या बाबूरावर सोडला. गरम गरम रसाचा स्पर्श होताच मीही खालून माझी गांड उचलून जोराने महिनीवरती 4-5 धक्के मारले. आणि माझ्या बाबूरावने दिदीच्या पुढची महिन्यात खोलवर गरम पाणी सोडले. त्याचा फवारा मारण्यास सुरुवात केली. तशी दिदी अंगावर झोपत तिने दोन्ही हातांनी पाठी खालून मला घट्ट मिठी मारली. माझ्या खांद्यावर डोके ठेवून ती शांतपणे मोडून राहिली. मग मी तिला माझ्या मिठीत धरून ठेवलं. तिचे बॉल कुरवाऊ लागलो, धावत होतो. माझा बाबूराव हळूहळू पिचकाऱ्या मारत होता. दिदीची महिना पण एक एक थेंब खेचून घेत होती. आम्ही दोघंही खूप थकलो होतो. माझ्यापेक्षा दिदी जरा जास्त थकली होती. दोघांचे गरम श्वास एकमेकांना मानेवर जाणवत होते. आता मी पाय सरळ केले. तसं दिदीने माझ्या पायावर तिचे पाय लांब केले आणि झोपून राहिली. दोघांचेही ओपन होते. एकमेकाच्या भाऊपाशात विसावलो होतो आम्ही. आमची आम्हाला झोप कधी लागली हे कळालंच नाही. जेव्हा आम्हाला जाग आली तेव्हा 5:00 होते. खूप भारी वाटत होतं. तर मित्रांनो, ही कहाणी कशी वाटली? अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.